मेहकर तालुक्यातील जवळा येथे गजानन लोकडे यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध केलं आहे. तर मेस्त्रीच्या हाताखाली काम करून स्पर्धा परीक्षेची तयारी असे दिव्य पेलून तो झालाय मेहकर तालुक्यातील पोलीस उपनिरीक्षक. डोणगावपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेले ग्राम जवळा येथील गजानन प्रताप लोकडे यांच्या घरी गरिबी 5वीला पुजलेली. गावात काम नाही म्हणून काम करण्यासाठी नाशिक गाठलेल्या प्रताप शंकर लोकडे यांच्या दोन्ही पुत्रांनी मेहनत करणे वालो की कभी हार नाही होती या ओळीला स्वकर्तृत्वाने सिद्ध करून दाखवले आहे. एक आर्मीत तर दुसरा पोलीस उपनिरीक्षक झाला आहे, तोही कोणत्याही प्रकारचे प्रायव्हेट क्लास न लावता. जवळा येथील प्रताप लोकडे हे कंत्राटी वनमजूर म्हणून काम करत होते, मात्र काही कारणास्तव 2013 मध्ये कंत्राटी काम बंद झाले. अशात लोकडे दाम्पत्याने गाव सोडून मोलमजुरी करण्यासाठी नाशिक गाठले आणि जेव्हा नाशिक येथून परतले तेव्हा त्यांना जीवनाची कमाई मिळाली. प्रताप आणि सुनीता लोकडे दाम्पत्याला 2 मुले, यातील मोठा गजानन लोकडे तर लहान गणेश लोकडे. गजानन लोकडे यांनी जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाची सुरुवात केली, त्यानंतर गावातल्याच हायस्कूल मध्ये 10वी पर्यंतचे शिक्षण घेतले. प्रताप व सुनीता लोकडे दाम्पत्याला 2 मुले, यातील मोठा गजानन लोकडे तर लहान गणेश लोकडे. गजानन लोकडे यांनी जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाची सुरुवात केली आणि गावातल्याच हायस्कूल मध्ये 10वी पर्यंतचे शिक्षण घेतले आणि 10वी नंतर डोणगाव येथील शिवाजी हायस्कूल मध्ये प्रवेश केला. 12वीला चांगल्या गुणांनी पास झाल्यावर बुलढाणा येथे डीएड केलं. गजाननने डीएड सोबत मुक्त विद्यापीठ मधून बीए सुद्धा पूर्ण केलं आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला. तयारी अशी की दिवसा काम करायचा आणि रात्री अभ्यास, कधी काम नाही मिळालं तर त्या दिवशी अभ्यास, असा गणेश आणि गजानन यांचा नित्यक्रम. यात स्पर्धा परीक्षेत गजानन याची निवड 2015 मध्ये आरोग्य सेवक, 2017 मध्ये मंत्रालय सहाय्यक, जीपी शिक्षक, 2018 व 2019 मध्ये पोलीस उपनिरीक्षक अशी भरारी गजानन लोकडे यांनी घेतली. आणि यात मंत्रालय मध्ये सहाय्यक हीच नोकरी गजानन याने 3 महिने केली, मात्र त्यात त्याचे मन रमले नाही. त्याने पुन्हा तयारी करून पोलीस उपनिरीक्षक झाला. तर लहान भाऊ गणेश हा 2017 आर्मीत भरती झाला आणि लोकडे दाम्पत्याला कष्टाची चीज होऊन त्यांना जीवनभराची कमाई मिळाली. माझे दोन्ही मुलं खूप हुशार होते लहानपणापासून. तो खूप जिद्दी होता शाळा शिकायला. गावात पण त्याचा पहिल्या वर्गापासून पहिलाच नंबर येत गेला. तर मला असं वाटायचं आपण आहे अडाणी पण आपले मुलं खूप हुशार निघतात. दोन याच्यात हे व्हायची इच्छा होती त्याची. पी एस आता आम्हाला माहीत होतं त्याने एक पहिली परीक्षा दिली, त्याच्यात तो झाला नव्हता. पण आता त्याची लय अपेक्षा होती आणि मला बी सांगायचं आई मी काहीतरी होणारच आहे. मी म्हणायची होय बाबा तुला जे व्हायचं ते कर, मी पैसे पुरवते, तू काहीच फिकीर करू नको. आम्ही असे कामं धंदे कष्ट करून त्याला पैसा आदला पुरून त्याचं शिक्षण पूर्ण केलं. आता त्याची नोकरी पण चांगली छान मिळाली. आता तो मास्तर बीन लागला तरी तो म्हणे मी जातो, मिळालं नाही जायचं 2-3 महिन्यासाठी. आता तू 2 महिन्याच्यानंतर इथंच जॉईन होणार आहे नाशिकला, तर मग म्हणे काहीच हरकत नाही. तर तो त्यांना आम्हाला इझे मिळून दिला. वर्षी हा मॅट्रिकला होता, त्यावर्षी 26 जानेवारीच्या कार्यक्रमात मी असं जाहीर केलं होतं की बा जो विद्यार्थी पहिला येईल आपल्या हायस्कूलमधून त्याला मी 501 रुपये बक्षीस देईन असं मी जाहीर केलं होतं. पहिला 501, दुसरा 301, तिसरा 201. तर त्यावेळेस हा गजानन आमच्या त्या जिजामाता विद्यालयामधून पहिला आलेला होता. विद्यालयाच्या वेळेस ज्यावेळेस कार्यक्रम ठेवला त्यावेळेस मुद्दाम त्याला मुख्याध्यापकामार्फत आमंत्रित करून मी स्वतः माझ्यातर्फे 501 रुपये बक्षीस दिलं. ती प्रेरणा घेऊन तो पुढे सतत एक शिखर उंच करत चालत राहिला. प्रतिनिधी जैनुल अभियुद्दीनसह आधार न्यूज बुलढाणा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.